उत्सव नवरात्रीचा सागर समाजातील स्त्री शक्तीचा वारसा परंपरेचा भक्तीचा नारी शक्तीचा सन्मानाचा। नमस्कार, मी नगरसेविका अडकड गायत्री रत्नदीप खडके सूर्यवंशी प्रभाग क्रमांक 15 शनिवार पेठ सदाशिव पेठ पुणे महानगरपालिका या भागातून प्रतिनिधित्व करत आहे। आज आपला जो ऑनलाइन उपक्रम चालू आहे उत्सव नवरात्रीचा सागर समाजातील स्त्री शक्तीचा, या उपक्रमास मी खऱ्या अर्थाने मनापासून शुभेच्छा देते, कारण त्यांच्या नावातच त्यांनी स्त्री शक्तीचा जो सागर करणार आहे तो समाजातील आहे। आणि ही सर्वात मोठी भावना आहे की आपण समाजातील तळागाळातील लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा यातून प्रयत्न करतोय, आणि त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ज्या काही स्त्रिया आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक पाऊल उचललंय, त्यासाठी या उपक्रमाला माझ्या सर्वप्रथम शुभेच्छा। खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की महिला, आता आपण 21व्या शतकात आहोत आणि महिला या खऱ्या अर्थाने सक्षम झालेल्या आहेत, त्यांची शैक्षणिक प्रगती झालेली आहे आणि त्या वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या निकषांवरती त्या खऱ्या उतरलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांचा कार्यकर्तृत्वाचा ठसा वेगवेगळ्या ठिकाणी उमटवलेला आहे। असं जरी आपण म्हणत असलो तरी ही जी काही गोष्ट आहे, खऱ्या अर्थानं स्त्री ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सक्षम झालेली आहे का, हा आपल्या मनाशी आपण विचारण्याचा खरं तर आज वेळ आली आहे। कारण ह्या नवरात्राच्या काळामध्ये सुद्धा स्त्रीवरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, मग ते सगळं कुठं गेलं? खऱ्या अर्थाने नवरात्रीमध्ये स्त्रीला आपण पूजनीय स्त्री ही दरवेळेसच असते, पण नवरात्रामध्ये आपण कन्या पूजन करून किंवा सवाष्ण्यांचं सौभाग्य लेणं देऊन आपण त्यांचं पूजन करतो, पण हे फक्त त्या 9 दिवसांपुरतच मर्यादित असतं का? पण ह्या 9 दिवसांमध्ये सुद्धा स्त्री खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे का? जर 9 दिवसांची ही व्यथा असेल तर उरलेल्या 365 दिवसांचं काय? याचा विचार खरं तर आपण मनाशी कुठेतरी केला पाहिजे। खरं सांगायचं तर प्रत्येक स्त्रीनं माझं हे एक आवाहन आहे असं म्हणलात तरी चालेल किंवा एक सांगणं आहे असं म्हणलात तरी चालेल की स्त्री ही सुरक्षित फक्त स्त्रीमुळेच नाहीये का, तर ही जी स्त्री सुरक्षित नाहीये ती कुठेतरी आपल्या वागणुकीमुळे आपल्या संस्कारात कमी पडल्यात म्हणून आहे का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारणं गरजेचं आहे। कारण जर आपण आपल्या मुलांना आपल्या मुलांमध्ये समानतेची वागणूक आणि आपल्या मुलांना आपल्याला जे संस्कार द्यायचे ते स्त्री एक पूजनीय वस्तू आहे किंवा पूजनीय म्हणून आहे हे बघून आपण वस्तू आहे म्हणून आपण तिच्याकडे न बघता पूजनीय आहे आणि खऱ्या अर्थाने तिचा सन्मान आपण तिला देण्याची गरज आहे ही भावना जरी आपण आपल्या मुलांमध्ये रुजवू शकलो लहानपणापासूनच आणि हे संस्कार जर आपण स्त्रीमध्ये रुजवले तर खऱ्या अर्थाने कुठे ना कुठेतरी जेव्हा ही मुलं त्यांच्या 20-25 मध्ये येतील तेव्हा स्त्री आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती पोहोचलेली आपल्याला पाहता येईल। आणि हेच खरं तर मोठं आहे। आज आपण म्हणतो की आज माउंट एव्हरेस्ट वरती बचेंद्री पाल गेल्या, पण ह्या तिथपर्यंत त्यांनी जी संकटांना सामोरे गेलेले आहेत त्यामध्ये कुठे ना कुठेतरी समाजाने जी त्यांची हानी केलेली आहे त्याही गोष्टी कुठेतरी आहेत, पण ह्या सगळ्यावरती त्या कानाडोळा करून त्या तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत ही गोष्ट आपण ध्यानात घेतो। पण आपल्याला प्रत्येक स्त्री खऱ्या अर्थाने तेवढी शारीरिक मानसिक सक्षम आहे का, त्यासाठी आपण वैयक्तिक काय करतोय, आपण त्यांच्यापर्यंत कुठल्या गोष्टी पोहोचवतोय हे बघणं फार महत्वाचं आहे। आणि खऱ्या अर्थाने स्त्रीला मानवंदना असेल किंवा स्त्रीला जर आपल्याला वंदनीय आहे ती, कारण भारत माता ज्या देशाला आपण माता म्हणून पूजतो आणि ज्या आपण स्त्री ही पूजनीय आहे आणि जिथे आपण मातेचं संरक्षण करू शकतो म्हणून आपण सगळ्या गोष्टी करतो, तिथे आपण एका स्त्रीचंही रक्षण करणं आणि स्त्रीसाठी तितकं सुंदर एक काय म्हणता येईल त्याला की आपण देश बनवला किंवा त्यांना राहण्यायोग्य आपण जर देश बनवू शकलो तर आपण त्यांना मानवंदना खऱ्या अर्थाने दिली असं म्हणता येईल। आज आपण वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत म्हणजे बेटी बचाव असेल बेटी पढाव असेल या उपक्रमांमार्फत आपण स्त्रियांचं शिक्षण पूर्णपणे मोफत सुद्धा आपण करतोय, पण आपण आपल्या मुलींना शिकवतोय का, हाही प्रश्न आपण आपल्याला विचारणं गरजेचं आहे। आपण खरं प्राधान्याने त्याच्या शिक्षणासाठी आपण महत्व देतोय का, त्याबरोबर आपण तिच्या सक्षमीकरणासाठी काय करतोय हेही महत्वाचं आहे। आपण तिला फक्त स्वयंपाक पाणी हे तुझं ध्येय आहे हे आपण तिला शिकवतोय
की तू स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा कराटे शिक, नृत्य शिक, याही गोष्टी आपण तिला तिच्या हॉबींना तिच्या छंदांना आपण काही प्राधान्य देतोय हेही बघणं गरजेचं आहे. आता आपण आपल्या मार्फत आपण जर म्हणलो तर आपण वेगवेगळे उपक्रम हे स्त्री सक्षमीकरणासाठी, पण आपण त्यांचं जेव्हा सक्षमीकरण करतो तर ते फक्त शारीरिकरित्याच होत आहे का ती मानसिकरित्या सुद्धा खंबीर होतीये याकडेही बघणं आपल्याला गरजेचं आहे. कारण जितक्या प्रमाणामध्ये आता स्त्री सक्षमीकरणाचं वारं वाहतंय पण त्या वाऱ्यामध्ये खर तर आपण स्वार आहोत का हे बघणं खरं तर गरजेचं आहे. कारण त्याच त्याच मुली किंवा त्याच त्याच ठिकाणी फक्त हे स्त्री सक्षमीकरण होतंय पण आपण तळागाळापर्यंत पोहोचतोय का हेही बघणं गरजेचं आहे. खर तर आता मी तुम्हाला भरपूर सांगते की आपल्याला काय काय गरजेचं आहे पण आपण ते खरंच खरंच करणं खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण हे सर्व गोष्टी करू तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री स्वतःच्या पायावरती तितक्याच खंबीरपणे आणि समाजामध्ये तिची मान उंचावून चालेल. कारण तिला जेवढं कष्ट आहे, जेवढा संघर्ष आहे तो फार मोठा आहे. कारण तिला स्वतःच्या घरापासूनच संघर्ष चालू होतो आणि मग कुठे ती या सगळ्याला जेव्हा ती मागे सोडते तेव्हा तिचं कार्यकर्तृत्व आपल्या सर्वांच्या नजरेच्या टप्प्यात येतं आणि तिचं कार्यकर्तृत्व तिनं सिद्ध केल्यानंतर आपण मग तिला पूजतो. पण मग हे आपण कुठेतरी चुकतोय असं वाटत नाही का? तिच्यासाठी आपण किती उभं राहतोय, आपण तिला किती पाठिंबा देतोय हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच स्त्रिया ज्या पुढे गेलेल्या आहेत त्यांच्या त्या स्वतःचा त्यांनी स्वतःचा पाठिंबा किंवा स्वतः स्वतःच्या सेल्फ मोटिवेशनने त्या इथपर्यंत गेलेल्या आहेत. पण एक पुरुष म्हणून आपण त्यांच्या किती मागे आहोत किंवा एक स्त्री म्हणून आपण स्त्रीच्या किती मागे आहोत ही एक बाजू आहे. की आपण आता बऱ्याचदा म्हणतो की सासूसुनांची भांडणं आहेत, सासूसुनांचा हा विषय, नणंद भाऊजांचा विषय, पण याच्यामध्ये कधी आपण असं म्हणत नाही की सासरे आणि मुलीचा काही विषय आहे का किंवा धीर आणि मुलीचा काही विषय आहे का. हाही विषय की आपण बघणं गरजेचं आहे की आपण जेव्हा समाज म्हणून पुढे जातोय तेव्हा आपण त्यांना माणूस म्हणून पुढे नेतोय का आपण अजूनही स्त्री पुरुषांच्या या विळख्यातच आहोत. तर आपण आता माणूस म्हणून पुढे जाणं त्यामध्ये स्त्री आहे का पुरुष आहे असं न बघता त्यांना माणूस म्हणून पुढे नेणं हे सर्वात महत्वाचं आहे. तर खऱ्या अर्थाने या नवरात्रीच्या माझ्या तुम्हाला याच शुभेच्छा राहतील की स्त्रीला एक माणूस म्हणून तुम्ही पाठिंबा द्या, त्यांना माणूस म्हणून पुढे येण्यासाठी एक त्यांच्या वाटचालीमध्ये तुमचा हातभार लागू द्या. मग जसं आपण आता खूप मोजक्या स्त्रिया बघतोय म्हणजे कल्पना चावला असतील, सुधा मूर्ती असतील, आता आपण म्हटलं तर सुनीता विल्यम्स आहेत, तशा वेगवेगळ्या ठिकाणी महिला आहेत. पण आता आपल्याला मोठ्या प्रमाणावरती, कारण आता फक्त आपल्याला त्यांनी हे केलं म्हणून त्यांचं कौतुक करण्यापेक्षा हे राजरोज होऊ देत की प्रत्येक स्त्रीनं तिच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडवलेलं आहे, काही ना काहीतरी केलेलं आहे. आणि ह्या गोष्टी फक्त नवरात्री पुरत्या न राहता गेले कंटिन्यू दररोजचा दिवस त्यांचा आणि पुरुषांचा दोघांचाही असला पाहिजे अशाच पद्धतीने आपण जगूया आणि खऱ्या अर्थानं अशाच पद्धतीने स्त्री शक्तीचा जागर करूया याच शुभेच्छा मी या नवरात्रीच्या निमित्तानं देते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही मला ही संधी दिलीत आणि तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा या उपक्रमासाठी की तुम्ही या वेगवेगळ्या महिलांचं जे तुम्ही एकत्रीकरण करताय आणि वेगवेगळ्या महिलांसाठी प्रेरणादायी म्हणून तुम्ही ही वाटचाल करताय त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या उपक्रमाला मी शुभेच्छा देते. धन्यवाद. उत्सव नवरात्रीचा सागर समाजातील स्त्री शक्तीचा वारसा परंपरेचा भक्तीचा नारी शक्तीचा सन्मानाचा.